मित्रांनो नमस्कार, वास्तु तथास्तु या रेडिओ प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आता पाहूया आजचा दिवस कसा आहे. आज दिनांक 1 नोव्हेंबर, वार बुधवार. आजचा शुभांक आहे 1. आजचा शुभ रंग आहे हिरवा आणि पिस्ता. पंचांगानुसार आजचे नक्षत्र मृग आहे आणि आजचा दिवस अतिशय चांगला आहे. आणि मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाणार आहे, चांगला जाणार आहे, कारण तुम्ही ऐकताय आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम वास्तु तथास्तु. मित्रांनो, आज 1 नोव्हेंबर असल्यामुळे आपण पाहूया नोव्हेंबर महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य. 12 राशींचं संपूर्ण राशी भविष्य आता ऐकूया. पहिली रास आहे मेष रास. पूर्वार्धामध्ये वैयक्तिक दृष्टीने खळबळजनक राहील, शारीरिक त्रास जाणवेल, उत्तरार्धात अपघाताचे थोडेसे भय होऊ शकते, संततीच्या प्रश्नातून मार्ग निघेल, आर्थिक बाबतीत समस्या उद्भवतील, नोकरीत सहकार्यामुळे त्रास होतील, सरकारी कामात अडचणी येण्याची शक्यता आहे, प्रवास लाभदायक ठरेल, उत्तरार्धात मित्रांबरोबर चांगले तुम्हाला परिणाम मिळतील व्यवसाय किंवा पैशाच्या दृष्टीने. यानंतर आहे वृषभ रास. वृषभ राशीचं नोव्हेंबर महिन्याचं भविष्य पाहूयात. व्यवसायामध्ये फारसे चढ उतार होणार नाहीत, नोकरीत समाधानकारक घटना घडतील, जोडीदाराच्या बाबतीमध्ये अनपेक्षित अडचणी येतील, ओटीपोटाच्या विकारापासून त्रास, संततीच्या कामात सफलता मिळेल, विद्यार्थ्यांना सहज यश मिळणार नाही, सरकारी कामास पूर्वार्ध चांगला राहील, काका काकू किंवा मामा मामी यांच्या मुळे कदाचित मनस्ताप होऊ शकतो. यानंतर तिसरी रास आहे मिथुन रास. संततीच्या वर्तणुकीमुळे चिंता राहील, विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल, उत्तरार्ध शारीरिक दृष्टी कष्टाचा राहील, काहींना सर्जरीचे योग, नोकरीमध्ये सहकार्यापासून अलिप्त राहावे लागेल, काहींना व्यवसायामध्ये चांगली प्राप्तीसुद्धा राहील, काही घटना या टाळणे शक्य झाल्यास त्या दुर्घटनापासून लांब राहा, सरकारी कामास योग्य असे काही अनुकूल कालावधी आहे, त्यामुळे सरकारी कामं या महिन्यामध्ये तुमची नक्की होतील. याबरोबर आहे आता चौथी रास कर्क रास. व्यावसायिक स्थिती चांगली राहील, नोकरीमध्ये मानसिक अस्वास्थता जाणवेल, संततीच्या बाबतीमध्ये अनपेक्षित अडचणी येऊ शकतात, विद्यार्थ्यांना प्रयत्नांनी यश मिळेल, कुटुंबात पूर्वार्ध ताणतणावाचा राहील, मोठ्या भावंडाबद्दल समस्या उद्भवतील, सरकारी कामे शक्यतो टाळावीत, अनपेक्षित शुभवार्ता पासून आनंद मिळेल, प्रवासातून सुद्धा तुम्हाला आनंद मिळेल. यानंतर आहे सहावी रास. व्यवसायामध्ये आवक चांगली राहील, नोकरदारांना नियोजित कार्यालयामध्ये कार्यात सफलता मिळेल, कुटुंबामध्ये स्थावरावरून काही वादाचे प्रसंग आल्यास सांभाळून राहा, भावंडांच्या जोडीदारामुळे मनस्ताप शक्य होऊ शकतो, संततीला चांगल्या संधी चालून येतील, विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल, जुने आजार डोके वर काढतील, जोडीदारांबरोबर वादाचे प्रसंग येतील. यानंतर आहे सहावी रास कन्या रास. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील, नोकरदारांना उत्तरार्ध समाधानकारक राहील, संततीच्या बाबतीत काळ अतिशय अडचणीचा असू शकतो, विद्यार्थ्यांना निराशा देणारा काळ आहे, भावंडांच्या बाबतीत अकस्मित अडचणी कदाचित येऊ शकतात, सरकारी कामे तुमची जोरात होतील, गुप्त शत्रूंमुळे त्रास होऊ शकतो, पोटांचे विकारापासून काळजी घ्यावी, वाहने जपून चालवावी. तर हे होते मित्रांनो कन्या राशीचं भविष्य. आता 12 राशीमधली सातवी राश ही तुळू रास आहे. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील, नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील, संततीच्या बाबतीत अडचणीचा काळ होऊ शकतो, विद्यार्थ्यांनी बेफिकीर राहू नये, सरकारी कामात अडचणी येतील, उत्तरार्ध कौटुंबिक बाबतीत कटकटीचा राहू शकतो, जोडीदाराला शारीरिक त्रास होऊ शकतो किंवा तुम्हाला वैयक्तिक मोठे खर्च हे प्रवासातून होऊ शकतात. यानंतर आहे आठवी रास वृश्चिक रास. व्यवसायात प्राप्ती चांगली राहील, वैयक्तिक दृष्टिकोनातून त्रास होतील, अविचारी निर्णयामुळे नुकसान होऊ शकते, नोकरीमध्ये सामंजस्य फायद्याचे ठरेल, सरकारी कामात प्रयत्नांनी यश मिळेल, गुंतवणुकीमधून चांगला फायदा होईल, कलाकार व खेळाडूंना चांगली संधी लाभेल, सर्जरीचे योग येतील, मित्रांमुळे लाभ हा तुम्हाला चांगला मिळू शकतो. यानंतर आपल्याला आहे नववी रास धनुरास. आर्थिक समन्वय, व्यवसायामध्ये साधने,
थोडेसे कठीण जाऊ शकते, पण लाभ तुम्हाला उत्तम भरपूर मिळणार आहे. संततीला तब्येतीचे त्रास होतील, विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल, व्यवसायामध्ये यावेळेला भरभराट तुम्हाला भरपूर मिळणार आहे, पैशाच्या बाबतीत कोणतीही प्रॉब्लेम राहणार नाही, घरामध्ये शांतता राहील, भावंडाच्या बाबतीमध्ये काही समस्या होत असतील त्या निराकरण होतील, सरकारी कामामध्ये पूर्वार्ध चांगला आहे, नोकरवर्ग जे आहेत त्यांनी आपल्याला नवीन गोष्टी काही करण्यापासून थोडेसे सांभाळावे. यानंतर आहे 10वी रास मकर रास. व्यावसायिक चढ उतार राहतील, नोकरीमध्ये वरिष्ठांची साथ लाभेल, संततीच्या बाबतीत उत्तरार्ध अडचणीचा राहील, कौटुंबिक वादाचे प्रसंग येतील, अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील, मोठ्या भावंडामुळे त्रास होईल, सरकारी कामात सफलता मिळेल, जोडीदारांना हाडाचे विकार किंवा प्रवासातून आनंद होऊ शकतो. यानंतर आहे आपली 11वी रास ही कुंभ रास. उद्योग व्यवसायामध्ये अडचणी येऊ शकतात, नोकरीमध्ये उत्तरार्ध समाधानकारक राहील, संततीच्या बाबतीत कार्यसिद्धी, विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यशसुद्धा मिळेल, सरकारी कामात उत्तरार्ध चांगला राहील, भावंडांच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील, पूर्वार्ध धार्मिक कार्यातून आनंदाचा राहील, प्रवासामध्ये वादाचे प्रसंगसुद्धा येऊ शकतात. यानंतर आहे 12 राशीमधली शेवटची 12वी रास मीन रास. व्यावसायिक आवक चांगली राहील, नोकरीमध्ये अडचणीचा काळ राहील, संततीच्या बाबतीत शैक्षणिक समस्या येतील, विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल, सरकारी कामात अडचणी येतील, वृद्धांनी काळजी घ्यावी, मनाविरुद्ध प्रवासाचे योग येतील, अनपेक्षित आर्थिक अडचणी येतील, जोडीदाराला उत्कर्षाची संधी मिळेल. तर हे होतं मित्रांनो 12 राशींचं नोव्हेंबर 2023 या महिन्याचं संपूर्ण राशी भविष्य. हा प्रोग्राम तुम्हाला कसा वाटतोय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका, आणि वास्तू तथास्तू श्रीयंत्र कुबेर गजलक्ष्मी आणि संपूर्ण छान छान सुवासिक उद्बत्त्या तुम्हाला हव्या असतील तर 9219600 या नंबरवरती कॉल करून तुम्ही घरपोच मागू शकता. वास्तू तथास्तूचा कस्टमर केअर नंबर आहे 9219600. शुभम भवतु, शुभ आशीर्वाद.